नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे खचून जाऊ नका, कारण कधी कधी गुच्छातली शेवटची चाबी सुद्धा गुलू पकडू शकते, म्हणून नेहमी सकारात्मक राहा। तर नमस्कार मित्रांनो, मी हनुमान स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे 29 एप्रिल आणि आज झालेल्या काही घटनांचा मी तुम्हाला दिनविशेष सांगणार आहे। तर मित्रांनो, 1945 दुसरे महायुद्ध, इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रापुढे बिनशर्त शरणागती पत्करली। व मित्रांनो, 1986 लॉस एंजल सेंट्रल लायब्ररीमध्ये आग लागल्यामुळे सुमारे 400,000 पुस्तके नष्ट झाली। आणि मित्रांनो, आजच्याच दिवशी 1991 बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील आलेल्या चक्रीवादळाने सुमारे 1,38,000 लोकांचा बळी घेतला तर कोटी लोक बेघर झाले। जीवन की आशा बिलखते अनाथ बच्चों को देती वो माता की ममता, संपूर्ण जीवन इन्हीं पर निछावर करती रही वो ही माता।
पद चिन्हों पे चल के हम भी बने तेरे जैसा। आशीष तुम्हारा हम पर बरसा, ओ प्यारी मदर तेरेजा माँ। आजचा ब्लॉग खूप छोटा होता, तरी पण आपण आज मदर तेरेसा यांची वेक्टरा ड्रॉ केलेली आहे। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्राबरोबर हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा दाबा। भेटूया लवकरच उद्या नवीन ब्लॉगसोबत, नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत बाय बाय।